भेट जरी वैयक्तिक असली तरी राजकीय माणसं वैयक्तिक भेटत नसतात, ते राजकारणाची चर्चा करतात आणि निवडणुका समोर आहेत, त्या दृष्टीनं बीजेपीची जी काही स्ट्रॅटेजी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मायकल इज अ व्हेरी सिनियर लीडर, त्यामुळे इकडची काय परिस्थिती आहे, स्ट्रॅटेजी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. काही धुसफूस वगैरे नसते हो, एखादा डिफरन्स ऑफ ओपिनियन एखाद्या विषयावर म्हणजे धुसफूस थोडी असते. मी आता जे काही आमचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन देखील वैयक्तिक त्यांच्याकडनं एकूण परिस्थिती समजून घेणार आहे, सो दॅट वी कॅन टेक अ म्हणजे एक इन्फॉर्म डिसिजन्स आम्हाला घ्यायचे आहेत. मला विश्वास आहे की गोव्यामध्ये परिस्थिती जी आहे ती पुन्हा सरकार निवडून आणण्याची परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये फाईन ट्युनिंग करण्याची गरज आहे आणि ग्राउंड रियालिटी समजून ते फाईन ट्युनिंग करायचा आमचा प्रयत्न आहे. 100% केंद्राला देणारच. अजून आमची अशी काही शिवलिंब वगैरे अशी चर्चा झालेली नाही, आमची एकूणच गोवा म्हणून चर्चा झाली. आपण जर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आणि त्यासोबत माननीय पंतप्रधान या दोघांचंही भाषण ऐकलं असेल तर आपल्याला हे लक्षात येईल की ते नक्की सक्षम ठरते. आघाडी ही तडजोड आहे. कोण म्हणाला? अनंत गीते म्हणाले आघाडी तडजोड आहे, शरद पवारांचे नेते होऊ शकत नाही. आता याच्यावर मी काय सांगणार आहे, मला असं वाटतं की जे काही रिअलायझेशन त्यांच्या पक्षामध्ये आहे त्याच्या आधारावर ते बोलत आहेत. मुळामध्ये मी पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे की महाराष्ट्रात झालेली ही तीन पक्षांची जी आघाडी आहे ही अननॅचरल आहे. ही अशा प्रकारची आघाडी कधी चालू शकत नाही, देर इज नो म्हणजे त्याच्यात नॅचरल काहीच नाही आहे आणि अनैसर्गिक आघाडी ही कधीच चालू शकत नाही. असं आहे की नाराजी वगैरे हा विषयच नाही आहे. भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाच्या हिताच्या काही गोष्टी सांगणं याला मी नाराजी मानत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे नाराजी वगैरे या सगळ्या गोष्टी या कपोकल्पित आहेत, त्याला कुठलाही अर्थ नाही. सर महाराष्ट्रातल्या जर मिनी निवडणुका ज्या आहेत आपल्या ह्याच्या संदर्भातल्या महानगरपालिकेच्या संदर्भातल्या, त्या निवडणुका घेण्यासंदर्भात रिपोर्ट आला आहे की 15 फेब्रुवारी निवडणुका लागू शकतात. महाविकास आघाडीच्या दृष्टीनं चांगलं वातावरण सांगितलं जातं, काय सांगताय? महाविकास आघाडीने निवडणुका घेतल्याच पाहिजे, आमचा आग्रहच आहे त्या निवडणुका झाल्या पाहिजे, त्यांना त्यांची जागा दिसेल, पण त्यासोबत आमचं म्हणणं असं आहे की OBC आरक्षणासहित त्या निवडणुका झाल्या पाहिजे.